नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे AS अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर। यात आपण आज 25 प्रश्न घेणार आहोत आणि हे आपले 25 प्रश्न असतात सर्व स्पर्धा परीक्षा करिता। याच्या आधी माझे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि ज्यांनी जे व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी ते व्हिडिओ नक्कीच बघा। चला तर आपण आपल्या पुढच्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आपला पुढचा प्रश्न आहे 76। वस्तू व सेवा करांची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली? चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत। वस्तू व सेवा करांची अंमलबजावणी कधीपासून सुरू झालेली आहे, तर ते आहे 1 जुलै 2017 पासून। पुढचा प्रश्न आहे आपला 77। विधान परिषद या सभागृहाचा कालावधी किती असतो? या प्रश्नाचं सगळ्यांनाच उत्तर माहीत असेल। विधान परिषद ही स्थायी सभागृह आहे, ऑप्शन 4। पुढचा प्रश्न आहे आपला 78। तलाठ्यांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे? कोणाला आहे? तर ते आहे जिल्हाधिकारी, ऑप्शन 4। पुढचा प्रश्न आहे आपला 79। जगातील सर्वात लांब नदी कोणती? सोपा प्रश्न आहे, याचं उत्तर सगळ्यांना माहीत असणार, ती आहे नाईल नदी। पुढचा प्रश्न आहे आपला 80। संत तुकडोजी महाराज यांना गुरुकुंज हा आश्रम कुठे आहे? यांचा गुरुकुंज हा आश्रम कुठे आहे? मागच्या व्हिडिओमध्ये आपला हा प्रश्न झालेला आहे, तर ते आहे मोजरी इथे। पुढचा प्रश्न आहे आपला 81। पुढचा प्रश्न आहे आपला 81। मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूस पडतात व वळतात म्हणून त्यांना काय म्हणतात? प्रश्न नीट ऐकून घ्या आणि मग उत्तरे द्या। मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूस वळतात म्हणून त्यांना काय म्हणतात? तर ते आहे नैऋत्य मोसमी वारे। पुढचा प्रश्न आहे आपला 82। महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा आहे? तर ते आहे नेरळ, ऑप्शन 1। पुढचा प्रश्न आहे आपला 83। आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कुठीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? सर्वात मोठी लोकर बाजारपेठ आशियामधील कोणती आहे? तर ते आहे बिकानेर, ऑप्शन 2। पुढचा प्रश्न आहे आपला 84। कोणत्या खनिजापासून मुख्यतः ॲल्युमिनियम धातू तयार केला जातो? ॲल्युमिनियम हा धातू कोणत्या खनिजापासून तयार केला जातो? तर ते आहे ऑप्शन 3। पुढचा प्रश्न आहे आपला 85।
पैशाच्या ठिकाणी वस्तू खरेदी करण्यास करण्याची जी क्षमता आहे त्याला पैशाची काय म्हणतात? प्रश्न नीट आहे का? पैशाच्या ठिकाणी वस्तू खरेदी करण्यास करण्याची जी क्षमता आहे त्याला पैशाची काय म्हणतात? तर ते काय म्हणतात? क्रयशक्ती. पुढचा प्रश्न आहे आपला 86. खालीलपैकी कोणत्या ठेवीवर व्याज बँक व्याज देत नाही? कोणत्या ठेवीवर बँक व्याज देत नाही? कोणत्या ठेवीवर? ते आहे चालू ठेवी. पुढचा प्रश्न आहे आपला 87. कोणतेही अर्थविधेयक कोणाच्या सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही? कोणतेही अर्थविधेयक कोणाच्या सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही? तर ते आहे राष्ट्रपतीच्या सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही. पुढचा प्रश्न आहे आपला 88. ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी पास करण्यात आलेला आहे? ग्राहक संरक्षण कायदा, तर ते आहे 1986. पुढचा प्रश्न आहे आपला 89. खालीलपैकी कशातून मिथून वायूचे उत्पादन होते? खालीलपैकी कशातून मिथून वायूचे उत्पादन होते? तर ते भात शेती. पुढचा प्रश्न आहे आपला अजीवनसत्व अभावी कोणता आजार होतो? या प्रश्नाचं सगळ्यांनाच उत्तर माहिती आहे. काय आहे या प्रश्नाचं उत्तर? तर ते अजीवनसत्व अभावी आपल्याला रात आंधळेपणा होत असतो. पुढचा प्रश्न आहे आपला हॅलेचा धूमकेतू किती वर्षाने एकदा दिसतो? हॅलेचा धूमकेतू किती वर्षाने एकदा दिसतो? तर ते आहे 76. पुढचा प्रश्न आहे आपला 92. सूर्य मालिकेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? कोणता आहे सूर्यमालिकेतील सर्वात तेजस्वी ग्रह? तर ते आहे शुक्र. पुढचा प्रश्न आहे आपला 93. नकाशातील दिशादर्शन बाण कोणती दिशा दर्शवतो? नकाशातील दिशादर्शन बाण कोणती दिशा दर्शवतो? तर ते आहे तर दिशा. पुढचा प्रश्न आहे आपला ओझोन थराला सर्वाधिक धोका कोणत्या वायूमुळे निर्माण झाला आहे? कोणत्या वायूमुळे? मागच्या व्हिडिओमध्ये हा आपला प्रश्न झालेला आहे, तर ऑप्शन 3 आहे या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे आपला 95. ॲक्युपंक्चर या पद्धतीचा उगम आणि विकास खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये झाला आहे? काय या प्रश्नाचं उत्तर? तर ते आहे चीन. पुढचा प्रश्न आहे आपला रिकाम्या जागा यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखले जाईल. कोण आहे ते मुंबईचा सिंह म्हणून ओळखले जात होते? तर ते आहे फिरोज शाह मेहता. पुढचा प्रश्न आहे आपला 97. देशातील पहिले स्वयंचलित दूरध्वनी केंद्र 1913 रिकाम्या जागा येथे सुरू झाले. पहिले स्वयंचलित
दूरध्वनी केंद्र 1913 मध्ये कुठे सुरू झाले, तर ते आहे कोलकाता। पुढचा प्रश्न आहे आपला 98। स्वतंत्र भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका केव्हा संपन्न झाल्या, केव्हा संपन्न झाल्या आहेत, तर ते आहे 1952। पुढचा प्रश्न आहे आपला 99। भारतातील कोणते सरोवर उल्कापतामुळे निर्माण झाले आहेत, उल्कापतामध्ये कोणते सरोवर निर्माण झालेले आहेत, तर ते आहे लोणार सरोवर। पुढचा प्रश्न आहे, या व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न आहे आपला। ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली, या प्रश्नाचं सगळ्यांनाच उत्तर माहिती आहे, कोणी केली आहे, तर ते आहे राजा राममोहन राय, ऑप्शन 4। या व्हिडिओचा हा शेवटचा प्रश्न होता आपला, आपण यात 25 प्रश्न बघितलेले आहोत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करत चला, आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू।